शेतकऱ्यांच्या नावावरती परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी रासपचे नेते आणि उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना अटक झाली आहे. गंगाखेड सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. सीबीआय औरंगाबाद पथकाने गंगाखेड कोर्टात आरोपपत्र दाखल केलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानं त्यांची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणी 7 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे, ज्यावर न्यायालयाने दिलेल्या चौकशी आदेशानुसार ही कारवाई करण्यात येईल. 29,000 शेतकऱ्यांच्या नावावर रत्नाकर गुट्टे यांनी परस्पर 359 कोटींचं कर्ज घेतलं होतं. रत्नाकर गुट्टेंवर 5 जुलै 2017 गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी या कारवाईला सुरुवात झाली. 28 फेब्रुवारीला गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीराम अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चू सिंग पडवळ यांना अटक करण्यात आली.